केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाचा अकस्मित मृत्यू. आजरे येथील सिद्धार्थ वार्ड क्रमांक 4 निवासी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान विकास शामराव गुळकुंडे वय 36 यांचे अकस्मित आजाराने निधन झाले. विकास गुळकुंडे हे सन 2009 पासून केंद्रीय सुरक्षा दलात कार्यरत असून कर्तव्यादरम्यान सुरुवातीला ते जम्मू काश्मीर येथे 2 वर्ष कार्यरत होते. दरम्यान त्यांची बदली राजस्थान येथील कोटा येथे झाली. विकास गुळकुंडे हे परिवारासह RTC देवली जिल्हा टोंक राजस्थान येथे आपल्या शासकीय निवासस्थानी वास्तव्यास होते. परिवाराला मृतदेह सुपूर्द करण्याकरता त्यांचे शव घेऊन आलेले औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी खुशराज सिंग हांडा यांच्या माहितीनुसार विकास गुळकुंडे शनिवारी 16 मार्चला दुपारी आपले कर्तव्य पार पाडून आपल्या शासकीय निवासस्थानी आले. दरम्यान रात्रीचे जेवण पत्नी सुलभासोबत केल्यानंतर झोपेत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या पत्नीने विकासला तत्काळ रुग्णालयात हलवले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यानंतर सुरक्षा दलाच्या विभागामार्फत विकास गुळकुंडे यांच्या परिवाराला भ्रमणध्वनीद्वारे या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच विकास गुळकुंडे यांचा चुलत भाऊ आनंद गुळकुंडे व त्यांची पत्नी सुलभा यांचे भाऊ हे दोघे राजस्थान येथे गेले. शवविच्छेदन करता तसेच आवश्यक कारवाई पूर्ण करून रुग्णवाहिकेद्वारे विकास गुळकुंडे यांचे शव माजरी येथे आणण्यात आले. विकास यांचे पार्थिव शरीर माजरी येथे पोहोचताच परिसरात सर्वत्र शोककळा पसरली. दरम्यान सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवयात्रेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. तसेच राजस्थान येथून आलेले सुरक्षा दलाचे अधिकारी SS हांडा व चंद्रपूर येथील सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक शंकर लोखंडे, कॉन्स्टेबल गिरधरे, तुलावी दिघोरे, प्रवीण टोपी यांनी सलामी दिली. यावेळी भद्रावती तहसीलचे तहसीलदार महेश शितोडे, नायब तहसीलदार मधुकर काळे, ठाणेदार सदाशिव ठाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर, पंचायत समिती सदस्य चिंतामण आत्राम, सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच माजरी परिसरातील शेकडो नागरिकांनी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती दर्शवली होती. अनिल इंगोले, माजरी.